शिट काय व्यू आले साइडला. अरे आपण नाही घाबरत कोणाला, बंदूक तोफ गोळा कशालाच नाही घाबरत, फक्त या गाई आणि कुत्रे मध्ये नाही यायला पाहिजे बस. पागल व यायला. हे बघा अजून एक पांढरी, गुजरातची पांढरी, आमची लाल. अरे बापरे, एक लफडा झाला आता. ज्या दादाकडे जस्ट रिपेरिंगसाठी गाडी दिली होती त्याच्याकडे माझी टँक बॅग राहिली. आता जवळजवळ परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आम्ही आहे ना नागेश्वर ज्योतिर्लिंगच्या जवळ आहे. पण अख्ख्या गुजरात राईड मध्ये डे वन पासून एक इच्छा होती की ह्या गाडीसोबत एक फोटो काढायचा, पण मेरामा म्हणून भाई आहे त्यांची गाडी आहे आणि त्या गाडीवर बसून जरा फोटो आणि व्हिडिओ शूट करतोय. पण या गाडीचं स्ट्रक्चर बघा, या गाडीचं स्ट्रक्चर बघा. लेफ्ट साईडला इंजिन, ब्रेकिंग ब्रेकिंग लेफ्ट साईडला आहे आणि गिअर आहे ना गिअर राईट साईडला. आणि ह्या गाडीमध्ये एक मेन गोष्ट काय माहिती आहे युनिक अशी, तर म्हणजे हा पॅटर्न त्या इंजिन फिरतोय ना त्या पूर्ण हे रोल होत असतं, बघायला एकदम भारी वाटतं. आणि ही गाडी टोटली डिझेलवर आहे. मी डिझेलवाली पहिली बाईकवर पहिल्यांदा असा बाईकवर बसलो जिच्यात डिझेल लागतं आणि खूप भारी वाटतंय. मेरामा भाई का धन्यवाद, शुक्रिया मेरामा भाई. ये मेरामा भाई का गाडी है गुजरात में आणि ही गाडी 20 किलोमीटर ॲव्हरेज देते एका लिटरला. केडक आता रजा घ्यायची इथून आणि त्यांना एक विचारायचं, बाबा आमच्यावर अशी कृपादृष्टी ठेव, तुम्हा सगळ्यांवरही अशी कृपादृष्टी राहून दे. आणि बस जसा सुखरूप घेऊन आलाय तसा आता सुखरूप घेऊन जा. गणपती बाप्पा मोरिया. ओ शिट काय व्ह्यू आहे लेफ्ट साईडला, कडक 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 लेफ्ट साईडला. मला वाटतं ह्या ठिकाणी मीठ उत्पादन होत असेल, म्हणजे मिठाची निर्मिती केली असेल, कारण ह्या गावाचं नाव काहीतरी मिठापूर असंच काहीतरी. आणि मिठापूर असायचं कारण हेच की लेफ्ट साईडला मोठे मोठे मिठाचे हे दिसत आहेत. मंडळी पेट्रोल फिल करून घ्यायचं आहे आणि मला असं वाटतंय की लेफ्ट मिरर पण दाखवून घ्यावं लागेल, कारण तो सारखा सारखा पडतोय, तर पुढे प्रवासात त्रास नको, त्यामुळे आताच काहीतरी आपण करून घेऊ आणि पेट्रोल फिल करून घेऊ आणि ऑइल टाकून घेऊन आणि घरी जाऊ. चला ए बाबू आतमध्ये, चल आतमध्ये, होय आतमध्ये. ऐकत नाही, रँचो सारखे झाले सगळे. अरे आपण नाही घाबरत कोणाला, बंदूक तोप गोळा कशालाच नाही घाबरत, फक्त या गाई आणि कुत्रेमध्ये नाही यायला पाहिजे बस, त्यांना त्यांची फक्त भीती वाटते. हे बघा मित्रांनो, कापसाची शेती, ही फुल कापसाची शेती आहे. मला सुरुवातीपासून या कापसाच्या शेतीमध्ये एक फोटो काढायचा होता, पण आता बघून घेतो कारण घाई गडबड आहे. पण गुजरातमध्ये आल्यापासून खूप कापसाच्या शेत्या बघितल्या आणि आता ह्या परत पाहायला मिळणार नाही, कारण महाराष्ट्रात कुठे कापूस उगतो हे मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. गुजरातमध्ये एक पेट्रोल फिलिंग शेवटचे नसेल, गुजरातमध्ये अजून एक पेट्रोल रिफिल करून घ्यावं लागेल वाटतं. ए हे लेफ्ट साईडला मेंढरांचा कळप चाललेला आहे. आपल्याला लेफ्टला जायचं की राईटला? लेफ्टला ना. ओ हा सीन नेहमी पिक्चरमध्ये बघायचो आणि ह्यांचे मालक बढिया बढिया मजा मा ऐसा पिक्चर में देखते थे हम, आज असल में देखा, इसलिए जरा देख के रुका मैं. अभी जा रहे मुंबई. हाँ चलो, मज़ा आया आपके गुजरात में, मज़ा आया. चलो एक फोटो काढ़ रे इकड़े.
एक फोटो काढूया। आता मला सगळ्या इच्छा म्हणजे काय ठेव पूर्ण नाही ठेवाय अपूर्ण नाही ठेवायच्यात, सगळंच करून जायचं आहे। इथे आपण गाडी लावूया आणि ही त्याची कापसाची शेत जरा बघून दे मला। वाव, तर हे अशा पद्धतीचे कापसांच्या बागा लांब लांबपर्यंत आहे। वाव, माझ्या पायाला जखम झाली आहे। तो कापूस आणि हा कापूस सेमच आहे। ओहो सारोचे देखने आया, बोला हम महाराष्ट्र से है और एक्चुअली जा रहे मुंबई, तो आपका एक खेती देखा तो हमारे कैसा है वो महाराष्ट्र में इतना ये नहीं रहता ना कापूस, कपास नहीं होता, तो इधर देखा तो बोला मैं देख लेता हूँ, देख लो। हाँ, अरे इतने नजदीक से कभी ऐसा कापूस को खिलते हुए नहीं देखा। नहीं देखा, अब देख लो। कितने एकर में ये? ये 5 बीघे में। 5 एकर? हाँ 5 एकर। अरे वाह, एक बार बिन लिया ये। हाँ एक बार बिन गया, देखा ना ये बिना, देखिए ये कापूस में लेके जाएगा लगता है घर पे। अच्छा, एक बार बिन गया, दोबारा बिन रहे। अच्छा, एक निकलने के बाद वो वापिस से आ जाता है? नहीं नहीं, हाँ ये रह गया था ना, ये देखो ये रह गया था। हाँ ये अब फूटा, ये रह गया। ओके, ये फूटा है ना। हाँ ये निकला। अच्छा, फिर कापूस पर मुझे बताइए, एक बार कापूस निकला? दो बार निकलता है। एक बार तो वो निकल गया। हाँ, एक बार अब निकल रहा है, तो दो ही बार निकलेगा। हाँ। ओके, बढ़िया बढ़िया। चलो गोवर्धन जी, आपसे मिलकर अच्छा लगा, बढ़िया जानकारी दी, शुक्रिया। चलो गोवर्धन चाचा, त्याने मला काय सांगितलं माहिती आहे काय? हा जो 5 एकर आहे, 5 एकरमधून जवळजवळ 40 मन कापूस निघतो। हा, आणि त्याच्यामध्ये हिशोब कसा असतो माहिती आहे का? गुजरातचा हिशोब असा आहे की एका मणमध्ये 20 किलोचा, म्हणजे 20 किलोचा एक मण झाला गुजरातमध्ये। पण जर तसाच राजस्थानमध्ये गेलो तर राजस्थानमध्ये एक मणमध्ये जवळजवळ 40 किलोचा एक मण असतो त्यांचा। तर राजस्थानचा मण हे 40 किलोचा आहे, गुजरातचा मण हा 20 किलोचा आहे, म्हणजे ते स्टेज वाईज त्यांचं मेजरमेंट आहे। आणि ते कापसाचं एक स्पेशालिटी मला कळाली, कापसाचं बीज रोवल्यावर कापूस फुलला का तो कापूस काढल्यावर दुसरा कापूस परत येतो, म्हणजे एका बीपासून 2 वेळा कापूस काढू शकतो। हां, आणि ते एका वर्षामध्ये, आता हे कसं 6 महिन्याचा त्याचा पिरियड आहे, वैशाखमध्ये म्हणजे वैशाख महिन्यापासून ते पेरायला चालू करतात, ते 6 महिन्यामध्ये पूर्ण कापसाचं उत्पादन होतं। म्हणजे हे जवळजवळ आपल्या आंब्याप्रमाणेच आहे, आंब्याला पण आपल्याला जवळजवळ 6 ते 5 महिन्याचा पिरियड लागतो आपल्याला पूर्ण पिवळा आंबा हातात येईपर्यंत, तर त्यातलाच काहीतरी भाग आहे। मंडळी, काल आमचा इकडचा जो रूट होता ना, सोमनाथपासून जवळजवळ द्वारकापर्यंतचा, त्या पूर्ण रूटला लेफ्ट साईडला पाणी, आणि तसंच इथे ह्याच्या विंड मिल दिसतात ना, तशा पद्धतीच्या विंड मिल्स भरपूर होत्या। आणि अशा एवढ्या लांब लांब ना, अशा जवळजवळ, आणि इतकं भयंकर वाटत होतं ना ते, की याला एखादी पाती निघेल आणि आता खाली पडेल असं वाटत होतं। आता तरी ह्या विंड मिल्स खूप लांब आहे, पण त्या लिटरली ना अशा इकडे, मी तर मध्ये घाबरलो होतो की रस्त्याच्या मधोमध हा मोठा बांबू कसला बांधला आहे, कारण आपण लांबून येतो ना तेव्हा ते आयडेंटिफाय करता येत नाही, पण जेव्हा जवळ गेलो ना तेव्हा कळलं। चला, इथून आता मेन हायवेला जायचं आहे, पण हायवेला जायच्या आधी ऑइल पलटी मारू आणि हा मिररचा जो सीन झाला आहे त्याला सॉर्ट करू, दोन्ही मिरर टाईट करू, कारण आता आपल्याला नाईटला लफडा नको। फायनली मंडळी, सगळं रेडी झालेलं आहे, ऑल ओके ऑल गुड, आणि आता आपण जाणार आहोत टुवर्ड्स मुंबई। चला, आता गाडीमध्ये ऑइल आहे, गाडी पण आता स्मूथ झाली आहे, थर्मल आपलं थ्रॉटल मारलं काल। ओ माय गॉड, चोदर मोद, हे असे भिकारी मध्ये नाही आले ना, तर राड एकदम सुखद आहे, सुखद आईला अख्ख्या गुजरात राईडमध्ये तारीफ केलेली, तारीफाचे बोल बांधलेले, आणि हे काय सगळं झालं, आणि आता याचे रस्ते वायब्रेशन
त्यात आपली फेअरिंगवाली गाडी आहे, सगळं धडधड धडधड वाजतं आहे. ह्याला गाडीचा खुळखुळा नाही झाला म्हणजे झालं रे बाबा. हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुई. ये देखो लेफ्ट साइड में मस्त भाई की टेबल फैन. ये किसका घर का टेबल फैन है रे बाबा, लेके जाओ. और ये कौन सा बाग है. अरे समुंदर किनारे ऐसा बाग बनाते है इधर भी जा सकते. ये देखो हा रस्ता है ना मित्रांनो, असाच सेम पंखा काल मधोमध होता रस्त्याच्या. अशी माझी डांग फाटली तुम्हाला काय सांगू. नुसतं त्याच्या एकतर तो घराघरा फिरतोय आणि त्याच्या खालून आहे ना बाईक काढायला लय मजा आली. आपल्याकडे महाराष्ट्रात जशी लाल परी आहे ना तसा गुजरातची लाल परी ही आहे, पण काही पांढराशा कलरमध्ये आहे. लाल कलरच्या पण दिसल्या पण जास्त नाहीत, पण मोस्टली ह्या कलरचा आहे ना डब्बा इकडं फिरतो आहे, त्याला आपण गुजरातची लाल परी म्हणू शकतो किंवा पांढरी परी. हे बघा अजून एक पांढरी, गुजरातची पांढरी, आमची लाल. काही अंतर पार करता करता आपण पोचलो आहे राजकोट सिटीमध्ये. आणि आता राजकोटपासून आता पुढे जायचं आहे. मागे सनराईज होतोय, येताना आपल्याला सनराईज बघायला मिळत होता, आता बघायला भेटणार नाही कारण आपण पुढच्या दिशेला. आणि हा मागे देखा, ते का देखा 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 सनसेट होणार आहे. सनसेट पागल व चायला पास पण होत नाही, डायरेक्ट येऊन ब्रेक मारते. लर्नर लोकांपासून भेंडी सावधान, हे लय डांग मारतात आमची लय लर्नर लोकांचं साहेब सावधान. ओ भाई साहेब आलो 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 भाई साहेब. हे आता मी जे केलं ना ते चुकूनही करू नका, हे थोड्या प्रमाणात रिस्की आहे. हलकासा पण बॅलन्स चुकला आणि आपण स्वतःला सावरू शकलो नाही तर खूप मागं पडू शकतं. मला कसं आता मी माझ्या मौसममध्ये होतो त्यामुळे निघून गेलो, नाहीतर सहसा मी अशा गाडी टाकत नाही. चला आपल्याला अजून बराचसा पल्ला कापायचा आहे. चला आता इथून गुजरातमधून राजकोटमधून रजा घ्यायची वेळ झाली. चलो निखिल भाई मिळते का फिर कभी. ठीक आहे मागे आता जस्ट म्हणजे गॅरेजवाले दादा भेटले होते गुजरातमधले आईशपद. त्यांनी माझा आहे ना मिरर तर सेट करून दिला, मरगडचा एक केतनचा पण एक मरगडचा नट पडला होता तो पण फिटिंग वगैरे करून दिला. आणि त्या व्यतिरिक्त पाऊण चार मस्त दोन कटिंग चहा मारल्या. आणि ह्या सगळ्यांच्या मोबदल्यात त्याने आमच्याकडून एक रुपया घेतला नाही. बोलतात आप तो हमारे मेहमान आहे, म्हणजे गुजरात संपेपर्यंत त्यांची मेहमान नवाजी काय संपणार नाही असं वाटतंय. पण खूप भारी फील होतं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आता कसं त्यांना माहिती आहे की केतन गुजराती आहे पण मी महाराष्ट्रीयन आहे, मग त्या हिशोबाने मला ज्यांनी पॅम्परिंग केली की काय वाटतं कसं वाटतं आणि जे बोलतात ना म्हणजे निग्लेक्ट केलं नाही महाराष्ट्रीयन आहे ना तर फुल फोकस. ते काय बोलते अरे आता आपला पोरग आहे गुजराती, हा महाराष्ट्रीयन आहे, हे आहे ते आहे ह्याला. तर मला दोन म्हणजे पॅम्परिंग चांगली गेली आणि बोलतात ना एकदम मायेने विचारलं कसं वाटलं आमचं गुजरात, गुजरातमध्ये काय काय फिरलात वगैरे वगैरे, परत येणार की नाही गुजरातला. तर ही असते पद्धत भाई, ही असते पद्धत. अरे बापरे एक लफडा झाला आता ज्या दादाकडे जस्ट रिपेरिंगसाठी गाडी दिली होती त्याच्याकडे माझी टँक बॅग राहिली, तरी मी असं तात्पत्ता गेलो की काहीतरी कमी कमी वाटतंय गाडीमध्ये. आणि नक्की नेमकं आठवलं की मागे टँक बॅग सुटली तर आता पटकन मागे जावं लागेल.
टँक बॅग कलेक्ट घ्या करावी लागेल. परत आलं इथेच आठवलं, नाही तर लफडा झाला असता. चला जाऊया परत, आता पुढून यूटर्न मारून. आता ते दुकान कुठं ते आठवणार कसं? अरे ब्रिज तर लक्षात ठेवायची गरज नाही, मला आठवलं. हॅलो, आपल्याला आठवतं जिकडे पेट्रोलची साईन दिसली होती, स्टॅच्यू, पेट्रोलचा स्टॅच्यू दिसला होता बघ रस्त्याच्या मधोमध, जस्ट त्याच्या पुढे तो दुकान आहे. मग ते पेट्रोलचा स्टॅच्यू आला ना का राईट साईडला आपल्याला लक्ष द्यावं लागेल, बाकी काय नाही. आता जवळजवळ पोचू त्या स्पॉटकडे. स्पॉट आता आम्ही असं आयडेंटिफाय करत करत आलो, जर ओळखता आला नाही तर गोप्रोमधली फुटेज काढून चेक करावं लागेल, कारण मी त्या ठिकाणी निघताना लॉक शूट केला होता. तर त्यामध्ये थोडंसे बोलतात ना, मला एक सवय आहे चांगली की हा रोड इथून चाललो आहे मी, हे असं बोलायची. मग त्यामुळे तोच एक फायनल ऑप्शन आहे, पण सध्या तरी बरोबर चाललो आहे आम्ही, बघूया आता. तर मिळाला तर एवढी खटाटोप करायची गरज नाही, कारण ऑलरेडी अर्धा तासाचा टाईमपास झालेला आहे. बरोबर, हा स्टॅच्यू आम्ही बघितला होता. या स्टॅच्यूच्या लाईनमध्ये पुढे इथून लेफ्ट मारलेला आपण. थांब झाला साईडला करतो. ए येड्या, ए पागल, चल आतमध्ये. इकडे खेळ, इकडे खेळ जा, चल. कुत्रे पण आहेत ना, दिवाने आहेत इथं. मला माझे टेन्शन प्लस ह्यांचे टेन्शन. मिळाली बाबा एकदाची, डोक्यावर टेन्शन गेलं. चला आयला त्या दुकानवाल्याला मस्करीत काय काय बोललो. अरे हा परत आपण मिळूये, भेट फिर मिलेंगे, फिर मिलेंगे तो 10 मिनिट में मिलेंगे या आयला. आता अर्धा तास टाईमपास झाला, पण फायनली केतनच्या आणि माझ्या कोऑर्डिनेशनमुळे ह्या गोष्टी आम्हाला परत मिळाल्या. ह्याच्या अशा वेळी आहे ना मित्रांनो, काही इन्सिडन्स होतो तेव्हा आपण कुठल्या रोडवरून जातो आहे म्हणजे NH नंबर किंवा त्याचे आजूबाजूचे लँडमार्क हे डोक्यात ठेवायचे. मला जे पेट्रोलवाली साईन होती तिने हेल्प केलं. लेफ्ट तिथून जायचं काय? चोदर मोद आहे यार या. हा आल्यापासून यांना लेफ्ट राईट मध्येच हे झालाय. आधी एक वैभव होता, वैभव नाही गेला तर हा चालू झाला. त्याला वैभवला आमच्या अशी सवय होती, तो तर लिटरली असा असा दाखवायचा लेफ्ट 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 तुझ्या आयला. आणि हा एक आता दुसरा नमुना भेटलाय. वेंडी हे सगळे मलाच का भेटतात तेच कळत नाही. देवा माझ्या आयुष्यात आणि मला सगळ्या गोष्टी आहेत, फक्त एक असा मित्र होते तो प्रॉपर राईट आणि प्रॉपर लेफ्ट सांगेल.